एका वृत्तपत्रामध्ये मी असं वाचलं की ह्याची सर्वे करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, म्हणजे जर तसा की हे पाणी वळवण्याचं एक प्रकारचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे। आम्ही याचा निषेध तर करतोच करतो, परंतु सोलापूरकरांच्या वतीने मी पालकमंत्र्यांना एक इशारा देऊ शकतो, देऊ इच्छितो की आपण सोलापूरकरांच्या नादीला लागू नका। 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर सोलापूर स्वतंत्र झालेले आहे। याचा अर्थ असा की सोलापूरकर आपला अंत होऊ शकत नाही, कुठलीही गोष्ट ताबडतोब इथं घडलं जातं याचा आपण विचार करावा। सोलापूरकर रस्त्यावर उतरतील आणि आमचा प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून याचा विरोध करील। आणि तसं घडणार नाही असं मला वाटतं त्यांच्या बोलण्यावरनं, तरी घडलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना प्रवेश बंद करून कुठं सोलापूरचं जिल्ह्याचं स्टार्ट होईल उजनीपासून, तिथून त्यांना अडवण्यात येईल, तिथंच थांबवण्यात येईल। खरं सोलापुरात त्यांना येऊ देणार नाही हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। आणि सोलापुरातील आमचे सर्व जिल्ह्यातील शहरातील सोलापूर काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक माजी नगरसेवक ह्याचा उठाव करतील आणि हे पाणी वळवण्यास विरोध करतील असं मी सांगतो।